नमस्कार स्वागत आहे तुमचं सिंप्ली मराठीमध्ये आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बॉटल्स किंवा जारवरील खूप चिकट असे जे स्टिकर्स असतात लेबल्स वगैरे असतात ती काढण्याची एक सोपी पद्धत तर इथे तुम्ही पाहू शकता माझ्याकडे एक काचेची बरणी आहे त्याला खूप चिकट असं स्टिकर आहे तर हेच आज आपण कसं रिमूव्ह करायचं हे पाहणार आहोत त्यासाठी इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये गरम पाणी घेतलंय आणि सगळ्यात आधी आपल्याला यात ॲड करायचा आहे एक मोठा चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा त्याचबरोबर चार ते पाच ड्रॉप भांड्यांचे लिक्विडचे ज्याने आपण भांडे वगैरे वॉश करतो आता हे सगळं साहित्य या पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स का आहे आणि यानंतर तुमच्याकडे ज्या काही काचेच्या बरण्या आहेत ज्याचं स्टिकर्स आपल्याला रिमूव्ह करायचंय हे या पाण्यामध्ये कमीत कमी अर्ध्या तासासाठी आपण भिजत ठेवायचं आहे पंधरा मिनिटानंतर मी या ज्या काचेच्या बरण्या आहेत मध्येच अशा पलटवल्या आहेत ज्यामुळे या स्टिकर्सला हे पाणी सगळीकडून व्यवस्थित लागेल अर्ध्या तासानंतर आता आपण चेक करूया तर इथे तुम्ही पाहू शकता एका बर्णीचं तर स्टिकर अगदी हात न लावताच हे निघून आलंय त्याचप्रमाणे आता जी दुसरी बरणी आहे त्याचं सुद्धा आपण स्टिकर रिमूव्ह करूया काचेच्या बरण्यांसाठी तुम्ही असं गरम पाणी तर वापरू शकता परंतु प्लॅस्टिकच्या बर्ण्यांचं जर स्टिकर काढायचं असेल तर त्यासाठी तुम्ही अगदी हलकं कोमट पाणी घ्या त्यामध्ये हा बेकिंग सोडा लिक्विड डिशवॉश ऍड करून अशाच सेम पद्धतीने तुम्ही प्लॅस्टिकच्या बरण्यांवरचं स्टिकर सुद्धा अगदी सहज काढू शकता तर इथे तुम्ही पाहताय पाण्यात भिजवल्यामुळे या काचेच्या बर्नीवरचं जे अगदी चिकट असं स्टिकर होतं ते अगदी सहज निघत आहे त्याचबरोबर या स्टिकरचा जो काही चिकटपणा आहे तो सुद्धा या बर्नीवरती अजिबात शिल्लक राहिलेला नाही तर अशा या एका सोप्या पद्धतीने तुम्ही काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या बर्नीवरची काही जे स्टिकर्स लेबल्स वगैरे असतील तर ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने रिमूव्ह करू शकता आणखीन एक ॲडव्हान्स टिप म्हणजे तुम्ही जर आधी कुठल्या प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या बर्नीचं स्टिकर काढण्याचा प्रयत्न केला असेल आणि ते असं अर्धवट निघालं असेल आणि त्या बर्नीवरती असे जर या स्टिकरचे चिकट जर डाग असतील त्या तर त्यासाठीसुद्धा एक ॲडव्हान्स टिप मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते तर यासाठी इथे पाहू शकता माझ्याकडे एक जी प्लॅस्टिकची बॉटल आहे त्याचा मी मुद्दामून एक अर्धवट असं स्टिकर काढून ठेवलं आहे ज्याचा चिकटपणा अजूनही या बॉटलवरती आहे तर हा रिमूव्ह करण्यासाठी इथे मी थोडंसं कुकिंग ऑइल घेतलं आहे म्हणजे जे काही स्वयंपाकासाठी आपण तेल वापरतो ते एक चमचा तेल इथे घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा आपल्याला मिक्स करायचा आहे हे दोन्हीही साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करा आणि हे तयार मिश्रण आता आपल्याला या चिकट अशा स्टिकरवरती दहा ते पंधरा मिनटासाठी लावून ठेवायचं आहे पंधरा मिनिटानंतर एका कॉटनच्या सह्याने या स्टिकरचा जो काही चिकटपणा आहे तो आपण पुसून घेणार आहोत तर तुम्ही पाहाल अगदी काही मिनटातच या बॉटलच्या दोन्हीही साईडला जो काही स्टिकरचा चिकटपणा होता तो अगदी सहज निघून गेलाय आणि आपली ही बॉटल अगदी छान क्लीन झाली आहे तर अशा प्रकारे तुम्ही या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बॉटलचे स्टिकर तर अगदी सहज काढू शकता त्याचबरोबर बॉटलवर काही जर चिकटपणा राहिला असेल तर तो सुद्धा तुम्ही या एका सोप्या ट्रिकने क्लीन करू शकता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन आणि तितक्याच उपयोगी व्हिडिओज पाहण्यासाठी सिम्पली मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन समोरील नोटिफिकेशन बेलसुद्धा प्रेस करायला विसरू नका